नाशिक येथील उपनगर परिसरातील आम्रपाली येथील झोपडपट्टीतील पुष्पा गुडे व कुटुंबीय लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीत जीवन जगत होते. त्यांच्याबाबतची माहिती मिळताच अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिकचे सरचिटणीस अजय मराठे यांनी दखल घेतली आणि या कुटुंबाला 15 दिवसाचा किराणा आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला आणि काही रोख रक्कम दिली. याबाबत अजय मराठे यांनी अधिक माहिती दिली. सध्या कोविड-19 म्हणजेच कोरोना या जागतिक महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजविला असून या महामारीची लढा देण्यासाठी संपूर्ण जगाने लॉकडाऊनचे तत्व अवलंबले. परंतु या लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा गरीब कुटुंबांवरती उपासमारीची वेळ आली. याचंच एक उदाहरण म्हणजे नाशिक येथील उपनगर परिसरातील घोडे कुटुंब. या परिसरातील घोडे कुटुंबाला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली असता आमचे असे लक्षात आले की या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. या कुटुंबाला अखिल भारतीय मराठा महासंघाकडून 15 दिवस पुरेल इतका किराणा, योगेश गायकवाड, कैलास सूर्यवंशी, गणेश माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.